हँग होतोय तुमचाही फोन वारंवार हँग होतो का मोबाईल हँगच्या समस्येनं तुम्ही पण हैराण आहात का तर आता काहीही काळजी करू नका कारण या व्हिडिओमध्ये आपण मोबाईल हँग होण्याच्या नेमक्या समस्या कशामुळं येतात याचं संपूर्ण समाधान जाणून घेणार आहोत आपण प्रथम या मूलभूत गोष्टी समजून घेतल्या पाहिजे की तुमचा फोन हँग का होतो त्यामागचं नेमकं खरं कारण काय आहे हे जाणून घेतल्यावर तुम्हाला पुन्हा कोणालाही विचारण्याची गरज पडणार नाही तर मोबाईल हँग होण्याची कारणं नेमकी काय आहेत हे जाणून घेऊन तुम्ही तुमचा मोबाईल पुन्हा पुन्हा हँग होण्यापासून वाचवू शकता सर्वप्रथम तुमचा मोबाईल का हँग होतो आहे हे जाणून घेऊयात पहिली गोष्ट म्हणजे कमी रॅम त्यानंतर इंटरनल स्टोरेज पूर्ण भरलेलं असणं मोबाईलमध्ये हेवी ॲप्स इन्स्टॉल करणं अनावश्यक ॲप्स आहेत मोबाईलमध्ये तुमच्या कॅचे मेमरी तुम्ही सतत साफ करत नाही दिवसातून एकदा तरी तुमचा मोबाईल तुम्ही स्विच ऑफ किंवा रिस्टार्ट न करणे अननोन सोर्सवरून गेम आणि ॲप्स डाउनलोड करणे किंवा अतिउष्णतेमुळं इत्यादी काही कारणं आहेत ज्यामुळे तुमचा मोबाईल हँग है होऊ शकतो आता यामध्ये तुमचा मोबाईल जुना असो किंवा नवीन असो त्यांना काहीही फरक पडत नाही जर हा निष्काळजीपणा तुमच्यामध्ये असेल तर तुमचा फोन हँग होण्यासारख्या समस्या निर्माण होऊ शकतात आता आपण यावर उपाय बघूया तुमच्या मोबाईलमध्ये जे अननेसेसरी ॲप्स आहेत ते डिलीट करा फेस फ्री करा ही एक कॉमन गोष्ट आहे आज तुम्ही मोबाईल घेतला आणि उद्या त्याची मेमरी किंवा स्टोरेज फुल झालं आहे असे अनेक लोक आहेत की त्यांच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ आणि इमेजेस गच्च भरलेले असतात मग माझा नवीन मोबाईल स्लो काम करतोय असं म्हटलं जातं जेव्हा तुम्ही त्यात श्वास घ्यायलाही जागा सोडलेली नसते तेव्हा तो फास्ट काम कसं कर करेल होय हे बरोबर आहे तुमच्या मोबाईलचे इंटरनल स्टोरेज जर भरलेलं असेल तर तुमचा मोबाईल हँग होऊ शकतो तुमच्या मोबाईलच्या पूर्ण स्टोरेजपैकी वीस टक्के स्टोरेज हे रिकामं आजपासून ठेवायला सुरुवात करा म्हणजे ही समस्या तुम्हाला येणार नाही दुसरी गोष्ट म्हणजे फोर स्टॉफ अनवॉन्टेड ॲप्स या क्षणी तुमच्या मोबाईलमध्ये किती ॲप्स असतील हे तुम्हाला कळणार नाही पण तुम्ही हे सर्व एकाच वेळी वापरू शकता का तर नाही मग त्या ॲप्सला बॅकग्राऊंडमध्ये का चालवायचं कोणतेशी ॲप्स चालवण्यासाठी पावर रॅम आणि प्रोसेसर या सगळ्या गोष्टींचा वापर होतो ज्या ॲप्सची आपल्याला गरज नाही आहे ते तुम्ही तुमच्या मोबाईलच्या सेटिंगमध्ये जाऊन पूर्णपणे स्टॉप करू शकता बॅकग्राऊंडला देखील ते प्ले होणार नाही किंवा प्रोसेसमध्ये राहणार नाही आणि याने देखील तुमचा मोबाईल हँग होण्यापासून वाचवू शकतो त्यानंतर मूव ॲप्स टू एस डी कार्ड आणि डिलीट हेवी ॲप्स अवॉइड मल्टीटास्किंग फोनला रिस्टार्ट करत राहा प्रत्येक वेळी ॲप्समधील कॅचे क्लीन करत राहा मोबाईलचा सॉफ्टवेअर अपडेट करत राहा आजकाल जवळपास सर्वच मोठे ब्रँड वेळोवेळी सॉफ्टवेअर अपडेट्स देत असतात तुम्हाला फक्त ते अपडेट करावे लागतात सर्व ॲप्स अपडेटेड ठेवा कालबाह्य ज्या ॲप्स आहेत फोनच्या सॉफ्टवेअर आणि हार्डवेअरशी चांगल्या प्रकारे त्या कनेक्ट होत नाही किंवा सुसंगत नसू शकतात आणि त्यामुळे सुद्धा त्यावर लोड येतो आणि तुमच्या कामाचा वेग जो आहे तो मंदावतो हो तुमचा मोबाईल हँग होऊ शकतो तर ही जनरल काही कॉमन कारणं आहेत तुमचा मोबाईल हँग होण्याची आणि हे काही उपाय या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुचवलेले आहे जर हे तुम्ही फॉलो केले तर यानंतर तुमचा मोबाईल कधीही हँग होणार नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि अशीच माहितीपूर्ण टेक्निकल व्हिडिओ पात आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद